वडलूरच्या मुलीची आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड. वडील शेतकरी, त्यामुळे घरची परिस्थिती हालाकीची. त्या परिस्थितीतही येळ्ळूरच्या या युवा तरुणीने कुस्तीमध्ये उल्लेखनीय झेप घेतली. तेरे पुर्जे टटकर देगी, टटकर देगी, तेरे दांव से बढ़कर पेच पलटकर देगी, चटकर देगी, चटकर देगी. ऐसी धाकड़ है, धाकड़ है, ऐसी धाकड़ है, ऐसी धाकड़ है, धाकड़ है, ऐसी धाकड़ है, ऐसी धाकड़ है, धाकड़ है, ऐसी धाकड़ है. संपूर्ण कर्नाटकात एकमेव या तरुणीची तुर्कस्थान येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. यासाठी तिला हा दौरा करण्यासाठी 2 लाख रुपये भरावे लागणार आहेत. पण वडिलांची परिस्थिती बेताची असल्यामुळे तिला समस्या निर्माण झाल्या असून तिच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तेव्हा समाजातील दानशूर व्यक्तींनी आर्थिक मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे. श्यामल सुनील बेळगावकर असे त्या मुलीचे नाव आहे. तिने यापूर्वी कुस्ती बरोबरच जुडो मध्ये युनिव्हर्सिटी ब्ल्यू हा किताब पटकावला आहे. तिला 2 सुवर्ण पदकेही मिळाले आहेत. घरच्या हालाकीच्या परिस्थितीतून तिने घेतलेली ही गरुड झेप उल्लेखनीय आहे. आता एशियन स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. मात्र हालाकीची परिस्थिती असल्यामुळे ही रक्कम भरणे अशक्य झाले आहे. यामुळे तिचे कुटुंबीय मोठ्या विवंचनेत अडकले आहेत. हा पैसा कसा जमवायचा याच्या तणावामध्ये ते सध्या आहेत. सोमवार दिनांक 21 रोजी हे पैसे भरणे गरजेचे आहे. कुस्ती म्हटलं की येळ्ळूरचे महाराष्ट्र मैदान ह्याचे नाव अग्रभागी येते. येळ्ळूरच्या महाराष्ट्र मैदानात देशातील अनेक नामवंत मल्ल कुस्ती खेळलेले आहेत. अशाच या येळ्ळूर सारख्या गावातून एका मुलीने आज संपूर्ण देशामध्ये आपलं नाव केले आहे. श्यामल सुनील बेळगावकर या मुलीने मुलीची निवड ऑलिम्पिक स्पर्धेसाठी झाली आहे. हे खरोखरच कौतुकास्पद आणि उल्लेखनीय बाब आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या श्यामल बेळगावकर या मुलीशी आपण आता वार्तालाप करूया. तुझ्या या निवडीबद्दल आम्ही अभिनंदन करतो. तुझी ही निवड झाली याबद्दल तुला काय म्हणायचं आहे? मला खरंच खूप माझी आंतरराष्ट्रीयमध्ये निवड झालेली आहे याचा अभिनंदन आहे. आणि मी कर्नाटकमधून एकमेव मुलींमध्ये मी सिलेक्शन माझं सिलेक्शन झालेलं आहे. आणि त्याच्यासाठी मला माझ्या वडिलांचे आभार मानायचे की त्यांनी लहान मी जेव्हापासून लहान होतो तेव्हापासूनच मला याच्यासाठी मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणून आजपर्यंत आज इथं मी येऊन पोचलेलं आहे. आता तुला हे कुस्ती स्पर्धा करताना कोणत्या अडचणी आल्या का? मी लहान होतो तेव्हापासून माझ्या वडिलांनी मला मुलगा आहे मुलगी आहे याचा भेदभाव कधी केला नाही. म्हणून मी हे सगळं करू शकलो. लहान त्यांनी मी लहान होतो तेव्हापासूनच खेळाचं महत्त्व सांगितलं मला. आणि खेळामध्ये त्यांनी मला एवढ्या लायकी समजली की मला खेळामध्ये त्यांनी प्रोत्साहन दिले. खेड्यामध्ये म्हटलं की मुलं मुली याच्यामध्ये भेदभाव करतात. पाठवून देत नाहीत खेळासाठी मुलींना. त्यांच्या शिक्षणासाठी त्यांना पाठवलं जात नाही. पण माझ्या वडिलांनी मी जेव्हापासून जन्मलो तेव्हापासूनच हे जाहीर केलेलं आहे की मुली आणि मुलं याच्यात काय भेदभाव नाही आहे, दोन्ही करू शकतात. माझी परिस्थिती गरीब आहे तरी त्यांनी मला डिवायस स्पोर्ट्स हॉस्टेलमध्ये खेळासाठी त्यांनी मला घातलेलं होतं. आणि तिथं माझा प्रवास तिथून स्टार्ट झालेला आहे खेळाचा. आणि ते करत करत माझी परिस्थिती गरीब असून सुद्धा त्यांनी मला कधी काय कमी पडू दिलं नाही. जेवढं त्यांनी कमवलं ते माझ्यावरच घातलंय. आपल्याला नसलं तरी मला ते आणून देत होते. मला आजपर्यंत कधीच कमी पडायला दिलं नाही. किती तास सराव करत होतीस? मी 7वीपासून लहान होतो तेव्हा हॉस्टेलमध्ये घातले. आणि प्रॅक्टिस म्हटलं तर सकाळी लहान होतो त्याच्यापासून सकाळी 6 ते 8 पर्यंत त्यांनी प्रॅक्टिस आम्हाला घेत होते. त्याच्यानंतर संध्याकाळी 4 ते रात्री 8 पर्यंत मी प्रॅक्टिस करत होते. कुस्ती स्पर्धा करताना म्हणजे शारीरिक जे व्यायाम असतं त्या व्यायामासाठी पौष्टिक आहार वगैरे हे कसं काय म्हणजे तुला मिळत होतं काय?
डीवायसी स्पोर्ट्स हॉस्टेल एक हॉस्टेल चांगलं आहे. तिथं आम्हाला जे पौष्टिक आहार सगळं त्यांनी देत होते. तरी घरचं मार्गदर्शन नसलं तर पुढे मुलं काही करू शकत नाहीत. आधी पॅरेंट्स आपल्याला गायडन्स पाहिजे आणि तेच माझ्या वडिलांनी मला दिलं. शेतकरी असून मला आजपर्यंत जे मला डाईट लागते शारीरिक शिक्षणासाठी जे पण मला लागत होतं त्यांनी मला देत होते. श्री छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बेलवडी पुणे येथे तुझं सिलेक्शन झालं. त्यानंतर आता तू दिल्लीला जाणार. दिल्लीमध्ये किती दिवस सराव करणार? दिल्लीमध्ये आमचं 10 दिवस कॅम्प आहे. कॅम्पनंतर आम्ही तिथूनच इंदिरा गांधी प्लॅटफॉर्मवरून तुर्कस्तानला आगमन घेतलं. आता दिल्लीनंतर तू तुर्कस्तानला जाणार आहे. तुर्कस्तानला जाताना तुला काय अडचण येणार आता? दिल्लीमध्ये आमचं 10 दिवस कॅम्प आहे. त्याच्यानंतर तिथूनच आम्ही इंदिरा गांधी प्लॅटफॉर्मवरून तुर्कस्तानला जाणार आहे. मग तिथं जाण्यासाठी मला 2 लाखपर्यंत खर्च आहे आणि माझी आर्थिक परिस्थिती गरीब असल्यामुळे माझे वडील शेतकरी आहेत आणि त्यांना इतकी रक्कम जमा करणे अशक्य आहे. आणि त्यासाठी समाजाच्या दानशूर व्यक्तींनी जे काही होईल तेवढे मला मदत करावी ही विनंती. येळूरच्या या तरुणीने हे मिळवलेले यश उल्लेखनीय आहे. येळूरबरोबर संपूर्ण सीमाभाग आणि कर्नाटकाचे नाव ती निश्चित उज्ज्वल करणार आहे. मात्र तिला आता आर्थिक संकट हे मोठे आहे. सध्या तिचे वडील केवळ शेतकरी शेतीवर आपले उदरनिर्वाह करत आहेत. अशा या उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्याला 2 लाख रक्कम जमा करणे हे अशक्य बाब आहे. यासाठी दानशूर व्यक्तीने पुढे येण्याचे आव्हान तिच्या कुटुंबियांनी केलेले आहे आणि निश्चितच आमच्या सीमाभागातील दानशूर व्यक्ती या मुलीला आर्थिक मदत करतील यात वाद नाही. आजपर्यंत प्रत्येक मुलीला सर्वांनीच प्रोत्साहन दिले त्याप्रमाणे श्यामल बेळगावकर हिलाही प्रोत्साहन निश्चितच मिळेल असे आम्ही तरुण भारत वतीने आशा व्यक्त करत आहोत. श्यामल बेळगावकर या तरुणीला ज्या कुणाला मदत करायची आहे त्यांनी 8550812319 या मोबाईल क्रमांकाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले. विविध विषयावरील ताज्या बातम्या व घडामोडींसाठी तरुण भारत न्यूज या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा. अधिक माहितीसाठी तरुण भारत अंक वाचा. धन्यवाद.